सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली वडीगोत्री गावातील ओबीसी आंदोलकांची भेट. ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा, तर ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. मराठा आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची मराठा संघटनांना ग्वाही. करने के बारे में जब तक गवर्नमेंट ऑफ इंडिया इसमें कोऑपरेट नहीं करती है, जब तक उसकी कानूनी तब्दीली नहीं लाती है, तब तक 50% का सेलिंग जब तक है, तब तक ये करने के लिए कई बाधाएं हैं. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3,462 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, 5.5 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा अंदाज, सर्वाधिक बीड जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. नांदेडमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे, 7 ते 8 मराठा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापूरमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून महायुतीच आमनेसामने, काम अपूर्ण असून सुद्धा मुश्रीफ सतेश पाटलांवर पुतळा अनावरणाचा आरोप, शिंदे गटासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने चोरणाऱ्यांवर गुन्हा नोंद, मंदिर संस्थानाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन उंबासे यांच्या आदेशाने 4 महंतांसह 7 जणांवर गुन्हा नोंद. ललित पाटील प्रकरण ताजं असताना ससूनमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर, ससून रुग्णालयामधील शिक्के चोरून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार, बंड गार्डन पोलिसांकडून एकाला अटक. संसदेमधील आणखी 3 खासदारांचं आज निलंबन, संसदेमध्ये निलंबित केलेल्या खासदारांचा आकडा 146 वर, संसदेच्या कामकाजामध्ये व्यत्यय आणल्याबद्दल खासदारांवर कारवाई. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या खासदारांचं निलंबन करणं योग्य नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. बात है ये, कभी देश के इतिहास में ऐसा नहीं हुआ था कि आप किसी को बोलने ही नहीं देते हो. संसद की सुरक्षा इतना गंभीर मामला है, उसके होते भी MPs को आप इतने सस्पेंड कर देते हो, ये उचित नहीं है, गलत एक प्रेसिडेंस गलत हो रहा है. मंत्री मंगल प्रभात लोढांकडून राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार, कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्यामुळे तक्रार दाखल. संसदेचं कामकाज चालावं असं सरकारला वाटत नाही, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची टीका, संसदेमध्ये नाही तर मग कुठे बोलणार, खरगेंचा सरकारला सवाल. नाशिकमध्ये भाजपाकडून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन, उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी इंडिया आघाडीनं माफी मागावी, भाजपची मागणी. रत्नागिरीमध्ये उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी भाजपचं आंदोलन, मिमिक्री करणाऱ्या खासदारांच्या विरोधात भाजपची निदर्शनं. सांगलीमध्ये भाजपचे राहुल गांधी आणि बॅनर्जींच्या विरोधात निदर्शनं, उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्यामुळे भाजप आक्रमक, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या सासवडमध्ये शरद पवार गटाकडून केंद्र सरकारचा निषेध, विरोधी पक्षाच्या खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ, अनोळखी व्यक्तीनं प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील गडबडले, अनोळखी व्यक्तीची तपासणी करण्याच्या सूचना. कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा धोका वाढला, मुंबईत सर्वाधिक 27 रुग्ण, कोरोनाचा नवा व्हेरियंट सौम्य, मात्र सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क, महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये सुद्धा अतिरिक्त बेड राखीव. निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीमधून सरन्यायाधीश बाहेर, नवं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर. निर्यात बंदीमुळे गेल्या 14 दिवसांमध्ये कांदा उत्पादकांचं 1,000 कोटींचं नुकसान, एकट्या नाशिकमध्येच 250 ते 300 कोटींचा फटका, निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचा शेकडो टन कांदा खराब. संत्रा उत्पादकांना सरकारचा दिलासा, निर्यातीसाठी 50% अनुदान मिळणार, राज्याच्या पणन विभागाकडून 169 कोटींची तरतूद. कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा, ब्रजभूषण सिंहांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकचा निर्णय.